गेल्या 31 तारखेला आम्ही त्रुटी काढलेल्या, त्या त्रुटीला आज समाधानकारक काय उत्तर मिळालं नाही, तरी पण आमच्या सर्व सदस्यांनी केएमटीच्या या बदनामीला वैतागून आम्ही आज मंजुरी काढली आहे KMT 104 बसेससाठी. का नाही केलं तर तुम्ही उद्या म्हटला असता असा आणखीन काहीतरी घोटाळा आणि खरोखर सत्य आहे असं म्हटलं. म्हणून आमच्या सदस्यांनी प्रामाणिक असून प्रामाणिकपणे आज अगोदर 104 बसेसला मंजुरी दिली, नंतर त्यांनी त्यांच्या बदनामीला कंटाळून वैतागून KMT सदस्यपदाचा राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे 11 सदस्यांनी. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाला केंद्र शासनाच्या JNNURM या स्कीम अंतर्गत ज्या 104 बसेस मंजूर झाल्या होत्या त्यासाठी परिवहन उपक्रमाच्या वतीनं निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि आयशर, टाटा आणि अशोक लेलँड या 3 कंपन्यांच्याकडून या निविदा भरण्यात आल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दराची जी अशोक लेलँडची निविदा होती ती प्रशासनानं स्वीकारली होती आणि त्यानुसार 24,49,000 रुपये किमतीची ही निविदा मंजूर करण्यासाठी परिवहन समितीकडे सादर केली होती. परिवहन समितीनं दिनांक 1 तारखेच्या सभेमध्ये हा विषय नामंजूर केला होता. प्रशासनानं पुन्हा त्यांच्या फेरविचारार्थ हा प्रस्ताव सादर केला होता आणि त्याची आज परिवहन समितीची सभा संपन्न झालेली आहे आणि या सभेमध्ये हा विषय परिवहन समितीनं मंजूर केलेला आहे. हा विषय मंजूर करत असताना काही तांत्रिक मुद्दे परिवहन समितीनं उपस्थित केलेले आहेत, त्या अनुषंगानं त्या तांत्रिक मुद्द्यांच्या पाठीमागची त्यांची जी भावना आहे की या बसेस लवकरात लवकर कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या सेवेत दाखल व्हाव्यात ही त्यांची भावना आहे. त्यासाठी प्रशासन सर्व स्तरावर प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त लवकर या बसेस परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होतील या अनुषंगानं प्रयत्न. परचेस ऑर्डर दिल्यापासून 3 महिन्याच्या आत प्रोटोटाईप बस त्यांनी द्यायची आहे आणि प्रोटोटाईप बस मिळाल्यापासून 2 महिन्याने म्हणजे परचेस ऑर्डर दिल्यापासून 5व्या महिन्यात पहिल्या 25 बसेस, 6व्या महिन्यात दुसऱ्या 25 बसेस आणि 7व्या महिन्यात शेवटच्या 24 बसेस अशा 75 बसेस आपल्याला प्राप्त होणार आहेत. ही परचेस ऑर्डर दिल्यानंतर आपण 29 बसेससाठी CSMCकडे पाठपुरावा करू, त्या आपल्याला मंजूर झाल्या तर त्याचे टप्पे पुढे आपल्याला निश्चित करता येईल.